नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले इयत्ता दहावीच्या पुस्तकातील कविता घेतली होती त्या कवितेचं शीर्षक होतं भरतवाक्य त्याचे कवी होते मोरोपंत त्यावरतीच आधारित आज आपण कृती व स्वाध्याय कृती स्वाध्याय व उत्तरे हे बघणार आहोत तत्पूर्वी मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते जर तुम्ही आमच्या या फ्री एज्युकेशन पोर्टल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन नोटिफिकेशन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू तर बघा कृती पहिला प्रश्न आहे की आकृती पूर्ण करा आकृती पूर्ण करा त्यामध्ये अ चारित्र्य संपन्न बनण्यासाठी एक एका बॉक्समध्ये आवश्य आहे आवश्यक असणाऱ्या गोष्टी आणि दुसऱ्या बॉक्समध्ये दिलेले आहे टाळल्या पाहिजेत अशा गोष्टी तर चारित्र्यसंपन्न बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तीन गोष्टी आपल्याला इथे लिहायच्या आहे त्यामध्ये पहिली गोष्ट सुसंगती राहावे सुसंगतीत राहावे दुसरी गोष्ट सांगितलेली आहे मोरोपंतांनी सुविचार ऐकावे चांगले विचार ऐकावे सुविचार ऐकावे आणि तिसरी गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे बुद्धीचा कलंक झडावा अशा या आवश्यक असणाऱ्या तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये सुसंगतीत राहावे सुविचार ऐकावे आणि बुद्धीचा कलंक झडावा त्यानंतर दुसरा बॉक्स आहे टाळल्या पाहिजेत अशा गोष्टी पहिल्या बॉक्समधल्या गोष्टी सांगितली की आवश्यक असणाऱ्या गोष्टी आणि दुसऱ्या बॉक्समध्ये टाळल्या पाहिजेत तशा गोष्टी आता काय काय टाळलं पाहिजे तर विषय वाचना नको एक विषय वाचना नको त्यानंतर दुसरा दुराभिमान नसावा दुसरा आहे दुराभिमान नसावा आणि तिसरा आहे निश्चय ढळू नये तिसरा आहे निश्चय ढळू नये असं ही झाली कृती एक मधली अ त्यानंतर द, दूसरी, आ म कृती दुसरी आ त्यामध्ये मन वाईट गोष्टींकडे वळू नये म्हणून कराय करायच्या गोष्टी आता मन वाईट गोष्टींकडे वळू नये म्हणून काय काय करायला पाहिजे तर त्यामध्ये नंबर एक चार गोष्टी लिहायच्या आपल्याला त्यामध्ये नंबर एक मन भवचरित्रावर जडवावे मन भवचरित्रावर जडवावे नंबर दोन मनातील निश्चय ढळू देऊ नये नंबर दोन मनातील निश्चय काय करू नये ढळू देऊ नये नंबर तीन भजन करताना मन विचलित होऊ नये भजन करताना मन विचलित होऊ नये त्यानंतर नंबर तीन मन मलिन होऊ देऊ नये मन मलिन होऊ देऊ नये ही झाली कृती नंबर एक त्यानंतर कृती नंबर दुसरी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा योग्य पर्याय निव निवडून विधाने पूर्ण करा हे तर खूपच सोपी आहे त्यामध्ये अ कवींच्या मते मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून काय करायला पाहिजे त्यामध्ये ऑप्शन दिलेले आहे की एक सतत परमेश्वराच्या सानिध्यात राहावे सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे नंबर तीन सतत आत्मबोध घ्यावा नंबर चार चारधाम यात्रा करावी आता यातलं कवींच्या मते मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून काय करायला पाहिजे तर सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे हे सांगितलेले आहे त्यानंतर आमध्ये बघा सद्गृही कमळी दडो म्हणजे नंबर एक कमळाच्या फुलात चित्त सदैव गुंततो नंबर दोन कमळातून मधुसेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे सज्जनांच्या पायांशी मन गुंतो नंबर तीन कमळाच्या व भ्रमराच्या सौंदर्यात मन गुंततो नंबर चार कमळात मन लपून राहो आता आपल्याला यातला एक पर्याय निवडायचा आहे त्यातला पर्याय सद्गृही दडो म्हणजे काय की कमळातून मधुसेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे सज्जनाच्या पायांशी मन गुंतो हे झालं कृती नंबर दोन आता कृती नंबर तीनकडे वळूया कृती नंबर तीनमध्ये लिहिलेला आहे की खालील गोष्टींच्या बाबतीत कवी परमेश्वराजवळ कोणती विनंती करतात ते लिहा खालील गोष्टींच्या बाबतीत कवी परमेश्वराजवळ कोणती विनंती करतात ते लिहा खाली चार गोष्टी दिलेल्या आहेत एक निश्चय निश्चय याविषयी कवी परमेश्वराजवळ कोणती विनंती करतात की निश्चय कधीही ढळू देऊ नये कधीही ढळू नये मग काय लिहायचं निश्चय निश्चय कोणती विनंती केलेली आहे की कधीही ढळू नये त्यानंतर नंबर दोन चित्त चित्ताच्या बाबतीत विनंती केलेली आहे भजन करताना विचलित होऊ नाही भजन कीर्तन करताना मन कधीही विचलित होऊ देऊ नये नंबर तीन दुराभिमान दुराभिमान तर दुराभिमान बाळगताना काय करायला पाहिजे परमेश्वराजवळ कोणती विनंती केलेली आहे की सर्व गळून जावा दुराभिमान काय व्हावा पूर्णत गळून जावा त्यानंतर नंबर चार मणन मन मन काय होऊ देऊ नये कर कवींनी परमेश्वराजवळ ही विनंती केलेली आहे की मन मलिन होऊ नये मन कधीही मलिन होऊ नये त्यानंतर कृती नंबर चार खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा आता खाली ओळी दिलेल्या आहेत त्या खालील ओळींचा तुम्हाला काय अर्थ समजलेला आहे ते तुम्हाला लिहायचे आहे खालील मती सदयुक्त मार्गी वळून मती सदयुक्त मार्गी वळून आता मती सदयुक्त मार्गी वळो याचा अर्थ कवितेत असा दिलेला आहे की कवींच्या मते मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून सतत परमेश्वराचे काय करायला पाहिजे नामस्मरण करायला पाहिजे आता मती सदयुक्त मार्गी वळो याचा अर्थ असा आहे की कुमार्ग सोडून चांगल्या मार्गावर बुद्धी वळवावी म्हणजे सत्कार्य करावे हा याचा अर्थ होतो की मती सदयुक्त मार्गी वळू म्हणजेच काय की कुमार्ग सोडून चांगल्या मार्गावर बुद्धी वळवावी म्हणजेच सत्कार्य करावे पुन्हा एकदा सांगते मी की मती सदयुक्त मार्गी वळू म्हणजे कुमार्ग सोडून चांगल्या मार्गावर बुद्धी वळवावी म्हणजे सत्कार्य करावे त्यानंतर नंबर दोन न निश्चय कधी ढळो न निश्चय कधी ढळो याचा या या अर्थ असा होतो की दृढ केलेला निर्धार कधीही विचलित होऊ नये जो दृढ केलेला निर्धार आहे तो कधीही विचलित होऊ नये हा न निश्चय कधी ढळो या ओळीचा अर्थ आहे त्यानंतर कृती नंबर पाच तर कृती नंबर पाचमध्ये नंबर एक सुसंगती सदा घडो सुसंगती सदा घडो सुजनवाक्य कानी पडो सुजनवाक्य कानी पडो या ओळींचे रसग्रहण करा आता रसग्रहण करताना तुम्हाला काही मुद्दे माहीत असायला हवे त्यासाठी रसग्रहण करताना रसग्रहण करताना पहिल्यांदा आपल्याला पहिला मुद्दा घ्यायचा घ्यावा लागतो तो म्हणजे आशय सौंदर्य तर आशय सौंदर्य म्हणजे काय की हा ही कविता कशातून घेतलेली आहे त्यानंतर ही कविता कवीचे कवितेचे कवी कोण त्यानंतर या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे हे आशय सौंदर्यामध्ये तुम्हाला लिहावं लागते पहिला पॉईंट असतो आशय सौंदर्य आता आशय सौंदर्य सांगताना या होळीचा अर्थ या ओळीचा आशय सौंदर्य म्हणजे रसग्रहण करताना पहिला मुद्दा आहे आशय सौंदर्य तर त्या आशय सौंदर्यात तुम्हाला हे लिहावं लागेल की केकावली या काव्यग्रंथाची समाप्ती करताना उपसंहार म्हणून ही भरतवाक्य काव्यरचना कवी श्रेष्ठ मोरोपंतांनी लिहिली आहे म्हणजे ही भरतकाव्य ही काव्यरचना कशातून घेतलेली आहे केकावली या काव्यग्रंथातून घेतलेली आहे आणि हे भरतवाक्य काव्यरचना मोरोपंतांनी लिहिलेली आहे त्यानंतर यामध्ये काय सांगितलेलं आहे की तन्... तन्मनातील दुर्गुण जाऊन सद्गुण कोणते व कसे अंगीकारावे याबद्दल देवाकडे आर्त प्रार्थना केली आहे मोरोपंतांनी काय केलेलं आहे की आपल्या तन तन्मनातील दुर्गुण जाऊन सद्गुण कोणते व कसे अंगीकारावे याबद्दल देवाकडे काय केलेली आहे प्रार्थना केलेली आहे हा झाला हे झालं आशय सौंदर्य त्यानंतर दुसरा मुद्दा घ्यावा लागतो रसग्रहण करताना तो, करता तो म्हणजे काव्यसौंदर्य आता काव्यसौंदर्य यामध्ये सुसंगती म्हणजे चांगल्या सज्जन व्यक्तीची मैत्री होय सुसंगती म्हणजे या ओळीचा अर्थ काव्यसौंदराम सौंदर्यामध्ये तुम्हाला लिहावा लागेल तर सुसंगती म्हणजे चांगल्या सज्जन व्यक्तीची मैत्री होय गुणवान व चारित्र्यवान माणसांच्या संगती सदैव राहावे इथे या ओळीतला अर्थ तुम्हाला लिहावा लागेल की सुसंगती सदा घडो सुजनवाक्य कानी पडो म्हणजे सज्जन व्यक्तीची मैत्री होय गुणवान व चारित्र्यवान माणसांच्या संगती सदा सद सदैव राहावे म्हणजे आपली आत्मिक प्रगती व ज्ञानप्राप्ती होते यामुळे काय होते आपली आत्मिक प्रगती व ज्ञानप्राप्ती होते असा आशय उपरोक्त ओळीमध्ये व्यक्त झाला आहे हे तुम्हाला लिहावं लागेल त्यानंतर सुजनवाक्य कानी पडो सुजन वाक्य म्हणजे सुविचारांनीची धारणा जर केली तर मन निर्मळ व प्रेमळ होते असाही सुयोग्य सल्ला मोरोपंतांनी जनसामान्यांना दिला आहे मोरोपंतांनी काय सल्ला दिला आहे की सुजन म्हणजे सुविचारांची धारणा जर केली तर मन निर्मळ व प्रेमळ होते असाही सुयोग्य सल्ला मोरोपंतांनी जनसामान्यांना दिला आहे त्यानंतर असं ग्रहण करताना तिसरा मुद्दा असतो तो म्हणजे भाषिक वैशिष्ट्य आता या कवितेमध्ये कुठले भाषिक वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला लिहावं लागेल तर त्यामध्ये प्रस्तुतोळीमध्ये सामान्य माणसांना परमार्थाची आवड लागावी म्हणून दोन वर्तन नियम सांगितलेले आहे त्यानंतर साधकाने चारित्र संपन्न होण्यासाठी उपदेश केलेला आहे या भाष त्यानंतर भाषिक वैशिष्ट्ये काय आहे की प्रत्येक चरणामध्ये अकरा अधिक तेरा मात्राची आवर्तने असणारी ही केकावली नावाची मात्रा वृत्त आहे काय आहे अकरा अधिक तेरा मात्रेची आवर्तने असणारी ही केकावली नावाचे मात्रावृत्त आहे यातील भाषा साधी सोपी व आवाहक असल्यामुळे हृदयाला थेट भिडणारी आहे घडो जडो या यमक प्रधान क्रियापदांमुळे कवितेला सुंदर लय व नाद आलेला आहे हे झालं भाषिक वैशिष्ट्य तर सुसंगती सदागडो सुजन वाक्य कानी पडो यामध्ये याच रस या ओळींचं रसग्रहण करताना आशय सौंदर्य मी सांगितलेलं आहे त्यानंतर काव्यसौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये त्यानंतर दुसरा प्रश्न आहे स्वतत्व हृदयाकळो दुराभिमान सारागळो या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा आता इथे विचारसौंदर्य आपल्याला स्पष्ट करायचे आहे तर विचारसौंदर्य स्पष्ट करताना तुम्हाला मुद्दे वगैरे लिहावे लागणार नाही तर तुम्हाला स्वतत्व हृदयाकळो दुराभिमान सारागळो यामध्ये काय विचार आहे हे तुम्हाला लिहावं लागेल त्यामध्ये माणसाने चारित्र्य संपन्न होण्यासाठी कवी मोरोपंत यांनी भरतवाक्य या, भरत या केकावलीमध्ये जनान्ना मोलाचा उपदेश केला आहे हा त्यानंतर या ओळींचा अर्थ तुम्हाला लिहावा लागेल सत्संग करून माणसाने सन्मार्गाला लागावे चांगला मार्ग आचरण्यासाठी बुद्धीला योग्य वळण लावावे स्वतःमधील सत्व मनोमन ओळखावे स्वतःमधील सत्व मनोमन ओळखावे स्वतत्व हृदयाकळो म्हणजे स्वतःमधील सत्व मनोमन ओळखावे आत्मविश्वास वाढवावा गर्विष्टपणाचा त्याग करावा त्यानंतर दुराभिमान सारागोळ ओळीचा अर्थ दुराभिमान अजिबात बाळगू नये आपले मन वाईट विचारांनी मलिन भ्रष्ट करू नये मन शुद्ध करावे आत्मज्ञान वाढवावे आत्मज्ञानामध्ये सर्व अनिष्ट गोष्टी जाळून टाकाव्यात अशा प्रकारे विवेकी व प्रगल्भ विचार या चरणांमध्ये कवी मोरोपंत यांनी व्यक्त केली के आहे हा झाला दुसरा प्रश्न त्यानंतर न तिसरा प्रश्न आहे सत प्रवृत्त व्यक्तीची तुम्हाला जाणवलेली वैशिष्ट्ये तुमच्या शब्दात तुम्हाला लिहायची आहे आता सत्प्रवृत्त व्यक्तींची तुम्हाला जाणवलेली वैशिष्ट्ये तुमच्या शब्दात लिहा ते लिहिताना सत्प्रवृत्ती व्यक्ती म्हणजे सज्जन व्यक्ती ही मनाने अतिशय निर्मळ असते सर्व प्राणीमात्रांबद्दल तिच्या मनात नितांत प्रेमभाव वसत असतो कुविचारांना त्यांच्या मनात जराही थारा नसतो त्याचे हृदय करुणेने ओतप्रोत भरलेले असते काम क्रोध मद मत्सर आलस्य व मोह या षडविकारांवर त्यांनी मात केलेली असते आता षडविकार म्हणजे आपल्या आपल्यामध्ये षडरिपियो असतात तर षडारुपयो म्हणजे काय की काम क्रोध मदमसर लोभ आणि मोह आलस्य आणि मोह तर या षडविकारांवर त्यांनी मात केलेली असते ते सदैव परोपकारी असतात दुसऱ्यांच्या दुःखाने व्यतीत होणारे व त्यांचे मन सतत तळमळत राहते त्यांच्या हातून सदैव सत्कार्य घडते त्यांच्या हृदयात दया क्षमा शांती असते सत्प्रवृत्त व्यक्ती अंतर्बाह्य पारदर्शक असते ही सज्जनांची मला म्हणजे कवींना जाणवलेली वैशिष्ट्ये आहेत त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे वाईट गोष्टींचा मोह टाळण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल ते लिहा आता वाईट गोष्टींचा मोह टाळण्यासाठी आपण काय उपाय सुचवू शकतो तर बघा की सर्वप्रथम चांगल्या गोष्टी व वा वाईट गोष्टी कोणत्या यांची निवड विवेकबुद्धींनी करावी त्यानंतर वाईट गोष्टींचा त्याग करण्यासाठी मन खंबीर करावे बुद्धी स्थिर ठेवावी चंचलता सोडून द्यावी चांगल्या मित्रांच्या संगतीत नेहमी राहावे त्यांचा योग्य तो सल्ला घ्यावा आता आपण चांगल्या गोष्टींचा कमी प्रमाणात उपयोग करतो किंवा चांगल्या गोष्टी आपण कमी घेतो आणि वाईट गोष्टींच्या मागे जास्त लागतो म्हणून इथे अशा प्रकारच्या कवी तेतून आपल्याला बोध मिळतो आणि तो आपण घ्यायला पाहिजे त्याचा योग्य ते सल्ला घ्यावा थोरा मोठ्यांचा आदर करावा त्यांच्या अनुभवाचे बोल ग्रहण करावे चांगल्या संस्कारमय पुस्तकांचे वाचन करावे परंतु आपण संस्कारमय पुस्तकांचे वाचन कमी करतो आणि वाईट पुस्तकांचे वाचन जास्त करतो हो सद्विचाराने वर्तन करावे दुसऱ्यांचे मन जाणून घ्यावे शक्यतो परोपकार करावा आपल्या वागण्याचे कुणाही दुखणार नाही याची काळजी घ्यावी प्रेममय हृदय धारण करावे जनात आपण प्रिय ठरू असे वर्तन करावे आता हे तुम्ही वर्तन कराल की नाही याबद्दल मला संदेह आहे पण करावी अशी माझी इच्छा आहे हा पाठ आपण बघितला या पाठाचे सॉरी ही कविता आपण बघितली या कवितेचे प्रश्न सुद्धा मी तुम्हाला सांगितली आणि हा ही कविता मोरोपंतांनी लिहिलेली कविता तुम्हाला आवडली असेल त्या आणि प्रश्न उत्तरे तुम्ही लिहून काढाल अशी मी इच्छा व्यक्त करते आणि धन्यवाद